नमस्कार, ए टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माजी स्थायी समिती सभापती सचिन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेला संगणक भेट देण्यात आले. माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेला संगणक भेट देण्यात आले. वाढदिवस साजरा करत असताना विनाकारण होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन विद्यार्थी घडवण्यासाठी आपण काम करत आहोत. संगणकाच्या ज्ञानापासून कोणीही वंचित राहणार नाही याकरिता रामवाडी भागातील महानगरपालिकेच्या शाळेस संगणक भेट दिली असून यातून नवीन पिढी निर्माण होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. आजच्या युवकांनी वाढदिवसाच्या निमित्त विविध शासकीय योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी संगणकाचा वापर करावा. यासाठी आज संगणकाची आवश्यकता मोठी असून पुढील काळात येथील विद्यार्थ्यांना संगणकाची माहिती होऊन संगणकावरील कामे करता यावीत या उद्देशाने वाढदिवसाचे औचित्य साधून या शाळेला संगणकाची भेट दिली आहे. आज या ठिकाणी प्रभाग 10 मधील परिस रामवाडी म्हणजे परिस बालभवन रामवाडी या ठिकाणी माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि खऱ्या अर्थाने आपण या कार्यक्रमाला या ठिकाणचे शिक्षक वृंद त्याच पद्धतीने आमचे मित्र नासिर भाई त्याच पद्धतीने पप्पू पाटील असतील आमचे विनोद असतील आमचे सर्वच आलेले मित्र परिवार आमचा यावेळेस आपल्या परिसरातील रामवाडी या ठिकाणच्या मुलांना कॉम्प्युटरची अत्यंत गरज होती. या ठिकाणचे आमचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांशी आमच्या नासिर भाईचं बोलणं झालं. नासिर भाई म्हणजे हो आपला वाढदिवस एक आगळा वेगळा करायचा आपल्याला कोणताही या ठिकाणी डीजे असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं काय असेल ते आपल्याला न करता आपल्याला खऱ्या अर्थाने इथं आपले सगळे गरजू मुलं आहेत आणि हे आपले एकदम अत्यंत जवळचे मुलं आहेत यांना गरज आहे कॉम्प्युटरच्या. कारण की आता पुढील काळात आपण पाहतोय कॉम्प्युटरचा योग आहे त्या पद्धतीने या ठिकाणी मुलांना याही मुलांना त्या ठिकाणी कॉम्प्युटरचा वापर व्हावा त्यांनाही चांगल्या पद्धतीने शिक्षण या ठिकाणी आपण देतच आहोत पण अजून आधुनिक शिक्षण मिळावं यासाठी आपण या ठिकाणी आम्हाला मागणी केली आणि मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंद होत आहे. म्हणजे आपण दरवेळेस वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळं हे करतो पण त्याचा एक मानसिक आनंद असतो. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी खरा आनंद भेटतोय. दरवर्षी तुम्ही एखादी काही वस्तू मागा आमच्या परीने जे काही करते फुलाची पाकळी ते 100% आम्ही समाजासाठी करू. कारण की हा परिसर मला नव्याने आला होता पण आमचे मुख्य मित्र सगळे प्रेम करणारे मित्र हे मित्रांकडून या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी या परिसरातून आम्ही निवडून आलो. पण खऱ्या अर्थाने आपणही समाजासाठी काहीतरी देणं असतो. फक्त राजकारण करायचं म्हणून राजकारण कोणत्याही पद्धतीचं आम्ही कधी राजकारण करत नाही. आपल्याला 80% समाजकारण आणि 20% हे राजकारण करावं लागतं. ते जर केलं नाही तर कामच होणार नाही. त्यामुळे ते 20% त्या पद्धतीचं राजकारण करावं लागतं. आज आपण पाहतोय की नगर शहराचे लाडके आमदार आता दुसऱ्यांदा निवडून आलेले संग्राम भैया त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं मलाही सांगितलं की बाबा या अशा पद्धतीचं करण्यापेक्षा की ज्या ठिकाणी आपले गोरगरीब मुलं आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कार्यक्रम करा जे काही आपल्याला समाजाला देता येईल त्या पद्धतीचे कार्यक्रम करा. तर आज तेही येणार होते पण काही कारण असतो त्याला यायला जमलं नाही. पण या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की हा जो आगळा वेगळा आहे कार्यक्रम आहे त्यामध्ये मला खूप आवडला. नासिर भाई यांची संकल्पना मला खूप आवडली. त्याचमध्ये आमचे पप्पू पाटील असतील विनोद असतील सगळं या ठिकाणी आले आमचे परिसरातील आमचे मित्र परिवार असतील मी या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आपण मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली आपलंही बालभवनचं स्नेहालयचं मी या ठिकाणी खूप खूप आभारी आहे. अशी संधी अशीच काम करण्याची मला संधी द्यावी एवढं सांगतो आणि थांबतो. आज आपण आपल्या वार्ड क्रमांक 10 लाडके नगर सेवक सचिन भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज सुंदर कार्यक्रम आयोजित केला. मी विना मॅडम रुबिना मॅडम यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सचिन भाऊ तुम्ही जा आज म्हणजे तुम्ही या बालभवनात फर्स्ट टाईम भेट दिली आज म्हणजे तुम्ही वाडात आले वाड बघितला वाडाची परिस्थिती पाहिली मुलांची परिस्थिती पाहिली हे इतके हुशार आहेत ना आणि सगळ्यात मोठं योगदान ह्या सगळ्या टीमचं आहे शिक्षकांचं
इतकं ते मेहनत करतात ना, इतकं म्हणजे मुलं यांचे घरच्यांची नसून परवानगी असली नसली 10 वेळेस त्या मुलाच्या घरी यांना पाहिलं की चक्र माझा की मुलगा असून मुलगी असो की बाबा तू इथं ये तू शिक दोन ज्ञान शिक याच्या सगळ्या टीमचे मी पहिल्यापासून खूप म्हणजे आभार व्यक्त करतो. आणि सचिन भाऊने आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला बालभवनाला संगणक एक गिफ्ट दिलं की त्याच्याबद्दल भेटवस्तू दिली. हे संगणक जे आहे याने तुम्ही आता बघतोय की हुशार सगळे आपले डोकं लावा की तुम्ही फालतू उल्लडपणा धिगाना मस्ती आता तुमचं वय आहे पण हे आपल्याला दिल्याचं कसं आपण उपयोग करावा, कसं त्याचा अभ्यास करावा, एवढं ही टीम इतकी मेहनत करते आपल्यासाठी, मॅडम इतक्या लांबून येतात आपल्यासाठी, या गोष्टीस तुम्ही सगळ्यांनी विचार करावा. आणि सचिन भाऊ तुम्ही मागे सांगितलं की संग्रामबाईंचंच आमदार संग्रामबाई सांगणं आहे की वाढदिवस हा असाच असावा, डीजे वगैरे धुमधडाक्यात नसून तो अन्नदान करावं या कुणाला काहीतरी देण्यात यावं, ज्याला गरजू विद्यार्थी असतील गरजू ज्येष्ठ असतील त्यांना आता थंडी आहे कोणी काय वाटप करतं कोणी कसं, भाऊ तुम्ही इतकं सुंदर आमच्यासाठी संगणक दिलं, मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो आणि वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. आणि बालभवनाला त्यांनी जी अमूल्य भेट दिलेली आहे त्यानिमित्त मी त्यांचे खूप खूप आभार मानते की आमच्या मुलांसाठी आणि बालभवनासाठी ही खूप आवश्यक वस्तू होती जी त्यांनी दिलेली आहे एक संगणक. आज महोदया हे मुलं 5वी नंतर आमच्या मुलांना देखील संगणक कुठेतरी पाहायला मिळावं, शाळेत ते कधी त्यांना कोणी हात लावू देणार नाही, त्यांच्या घरी त्याची कधी ते पाहू शकणार नाही. आणि बालभवन एक असं व्यासपीठ आहे की जिथे या मुलांना हे सगळं पाहण्याची संधी असते, हे सगळं हात लावण्याचं, कारण शिक्षण म्हटलं की स्पर्श तरी त्यांना करायची पण एक गरज असते. आणि तुम्ही जे संधी आमच्या मुलांना दिली त्यासाठी मी पूर्ण स्नेहालय आणि बालभवनातर्फे पुन्हा एकदा तुमचे खूप आभार मानते. आणि तुम्ही असंच पुढे हे करावं, यशस्वी व्हावं, आमच्या मुलांना अशी पुढे पण मदत करत राहावी अशी म्हणून मी आपलं आभार मानते. यावेळी पप्पू पाटील, नासिर शेख, अशोक दारकुंडे, दीपक लोखंडे, बाप्पू ठाणगे, समीर गवळी, किरण शेटे, सचिन राऊत, योगेश पंगुडवाले, विजय मुंडलिक, बंटी बेंद्रे, राकेश वाडेकर, सचिन साप्ते, भैया काशीत, विनोद शिरसाट, परिस बालभवनचे रोहित पायरकर, वैभव काळे, प्रशांत काळे, आनंद बिडवे, वाजिद शेख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी आमिर सय्यद, ए टी व्ही न्यूज, अहमदनगर.